नमस्कार स्वागत आहे आपलं आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा सव्वा भारतातील दुसरे नागरीकरण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण महाजनपदांचा उदय अश्मक किंवा असक महाजनपद दुसरे नागरीकरण महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे महाजनपदामधील राज्यव्यवस्था श्रेणी व्यवस्था तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय आणि नवीन धर्म प्रवाह यांचा अभ्यास करूयात चला तर मग आपण सुरुवातीला पाहूया पहिला मुद्दा महाजनपदांचा उदय मित्रहो भौगोलिक विस्ताराच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या संघर्षात काही जनपदे प्रबल ठरली त्यांनी जिंकून घेतलेल्या जनपदाचा भूप्रदेश आपल्या जनपदाला जोडायला सुरुवात केली सीमा विस्तारल्या आणि त्यांना महाजनपदांचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन पूर्व सहाशेच्या सुमारास भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश मगधापर्यंत सोळा महाजनपदे उदयास आलेली होती निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायम स्वरूपी आपल्या राज्याला जोडून राज्य विस्तार करणे संकल्पना महाजन पदांच्या उदयाच्या बरोबरीने रुजत गेली आणि महाजन पदामधील सत्ता संघर्षाची परिणती सरते शेवटी मगध सारख्या विशाल साम्राज्याच्या उदयामध्ये झाली प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा उदय झाला सोळा महाजनपदांचा उल्लेख जैन आणि बौद्ध ग्रंथामध्ये तसेच पुराणामध्ये केलेला आढळतो बौद्ध ग्रंथांचा काळ महाजनपदांच्या काळाशी अधिक निकटचा असल्यामुळे त्यात उल्लेख असणारी महाजनपदांची नावे अधिक ग्राह्य मानली जातात सोळा महाजनपदापैकी अश्मक किंवा असक महाजनपद हे नाव आजच्या महाराष्ट्राशी निगडित आहे कोणतं नाव अश्मक किंवा असक हे नाव महाराष्ट्राशी निगडित आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे अधिक माहितीसाठी काय दिलेलं आहे आपण बघूया अस्मक हे संस्कृत भाषेतील हे पाली भाषेतील एकाच नावाची दोन रूपे समजली जातात समजलं अस्मक हे संस्कृत आणि असक हे पाली हे पुढील उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट करता येईल एक पाणिनीने रचलेल्या अष्टाध्यायी या व्याकरण ग्रंथात अवस्थाश्मक अवंत्याश्मक असा उल्लेख आहे त्याचा अर्थ अवंती आणि अश्मक ही राज्य एकमेकालगत होती असा होतो दोन मध्ये आश्वायन अश्वकायन आणि अहस्तिकायन अशा तीन नावांच्या राज्यां राज्यांच्या राज्यांच्या नावाचा उल्लेख आहे सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस त्याच्या सैन्याला अफगाणिस्तान हे पंजाब या प्रदेशातून पुढे सरकत असताना काही लढवय्या जमातींच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले यामध्ये आसपास सी ओय नॉय आणि अस्तके नॉय या गणराज्यांचा उल्लेख सिकंदराबरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी केला आहे ही तीन गणराज्य म्हणजे अनुक्रमे आश्वायन आश्वकायन आणि हस्तिकायन ही होत बौद्ध साहित्यात उल्लेख असला असलेले वायव्य प्रदेशातील आश्वकायनांशी संबंधित असावेत ज्यांचा आश्मकांशी काही संबंध नसावा असे इतिहासकारांचे मत आहे तिसरा मुद्दा आहे गौतम बुद्धाच्या काळात अशक राजाला अंधक राजा म्हणून ओळखले जात होते असे दिसते अस्सक राजाला काय म्हणून ओळखलं जायचं अंधक राजा अंधकार अंधकाराट हे ठिकाण गोदावरीच्या तीरावर होते जिथे गौतम बुद्धांचा समकालीन वाव बावरी याचा आश्रम होता हा बावरी मुळात कोसल राजाचा राज्याचा रहिवासी होता सुत्तनिपात या ग्रंथानुसार तो कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथून दक्षिणापत येथील गोदावरीच्या तीरावरील अस्सक राज्यामध्ये आला या उल्लेखाच्या आधारे बौद्ध ग्रंथामधील अस्सक या पाली भाषेतील स नावाचे संस्कृत रूप अश्मक आहे आणि ती दोन्ही नावे एकाच प्रदेशाचा निर्देश करतात याबद्दल शंका घेण्यास कारण उरत नाही बघा इथं सोळा महाजनपदांचा नकाशा दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता सोळा महाजनपद भारतामधली आता याच्यानंतर आपण बघूया अश्मक किंवा असक महाजनपद असक किंवा महाजनपद सोळा महाजनपदापैकी अश्मक किंवा महाजन महाजन असक हे एकच राज्य दक्षिणापत नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते बाकीची पंधरा महाजनपदे ही उत्तर भारतात होती एवढंच फक्त दक्षिण भारतात होत सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे त्यानुसार दक्षिणापथ हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता श्रावस्तीपासून उज्जयिनी महिष्मत्ती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत्व लांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत हा रस्ता पोचत असे महागोविंद सुत्तांत या बौद्ध ग्रंथात राज्याचा ब्रह्मदत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव पोतन होते असा उल्लेख आहे हे पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय असे मानले जाते पोतन्या नगराची पोटली पौंडन्य अशी नावेही आढळतात अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ भोज दंडक आणि कलिंग ही जनपदे दक्षिण पथामध्ये समाविष्ट होती त्यातील पहिली तीन जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती त्याखेरीज अंध अंध शबर पुलिंद आणि अंध अंधर पुलिंद आणि मुतीब यासारख्या जमातींची राज्य ही गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात होती जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली यांना अश्मक राज्य दिलेले होते आणि ही त्याची राजधानी होती बाहुबलीची भव्य मूर्ती त्रवण बेलगोळ बेल जिल्हा हसन कर्नाटक येथे आहे बाहुबली यांना केवळ ज्ञान प्राप्ती झालेली होती बाहुबली कोण जै बाहु आहे जैनाचे पहिले तीर्थंकर जे वृषभनाथ आहेत ज्यांचा पुत्र बाहुबली आहे होता त्याला केवल ज्ञान प्राप्ती झालेली होती हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे एकाच नावाचे विविध संदर्भ उपलब्ध असतील तर इतिहासाचे लेखन करताना इतिहासकारापुढे असलेली आव्हाने पुढील उदाहरणावरून लक्षात येतील निमी जातक या कथेत विदेह राज्याची राजधानी मिथिला येथे होऊन गेलेल्या राजांच्या नावाची यादी दिलेली आहे त्यामध्ये असक नावाच्या राजाचा समावेश आहे असक जातक या कथेत काशी राज्याच्या असक नावाच्या राजाची आणि त्याच्या सौंदर्यवती राणीची गोष्ट आहे त्यामध्ये पोटली ही असक राजाची राजधानी असल्याचा उल्लेख आहे प्राचीन काशी राज्याची राजधानी वाराणसी होती मात्र पोटली या राजधानीच्या उल्लेखाच्या आधारे राज्याचा मांडलिक असावा असे अनुमान करता येते तीन शुल्ल कलिंग जातक नावाच्या कथेनुसार दंतपूरच्या कलिंगराजाने दिलेल्या आव्हानामुळे अश्श राजाने त्याच्याशी युद्ध करून कलिंग राजाचा पराभव केला व त्याच्या कन्येशी विवाह केला त्यामुळे दोन्ही राज्यात सख्य प्रस्थापित झाले खारवेलच्या हाती गुंफा येथील कोरीव लेखात खारवेलाने पश्चिम दिशेकडील तातकर्णी राजाच्या प्रभावाला नज मानता आशिक नगरावर आक्रमण करून तेथील प्रजेला भयभीत करून सोडल्याचा उल्लेख आहे काही इतिहासकारांच्या मते इतिहास कलिंग जातकातील आसक आणि खारवेलच्या कोरीव लेखातील आसिक एकच नगर असावे आता आपण मुद्दा बघतोय दुसरे नागरीकरण इसवी सणापूर्वी एक हजारच्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्य व्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात होती कधी इसवी सन पूर्व एक हजारच्या सुमारास भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा त्यासाठी झालेला सत्ता संघर्ष यामध्ये काही जनपदे प्रबल होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे गोदावरीच्या तटापर्यंत सोळा किती सोळा महाजनपदांचा उदय झाला महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्व पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला त्याला भारतातील दुसरे नागरीकरण असे म्हटले जाते कशाला महाजनपदांच्या ज्या राजधान्या आहेत आणि व्यापारामुळे महत्व पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नव नागरी संस्कृतीचा उदय झाला आणि त्याला काय म्हणतात दुसरे नागरीकरण भारतातलं महाजनपदांच्या राजधानी झालं महापरिनिबानसुप्त महा सुत्त या ग्रंथामध्ये चंपा राजगृह श्रावस्ती चाकेत कौसा शांबी आणि वाराणसी या सहा नगरांचे विशेष महत्व असल्याचा उल्लेख आहे कोणकोणती चंपा राजगृह श्रावस्ती साकेत, कौशा, साकेत कौशांबी आणि वाराणसी हे जे नगरे ह्या नगरांचा जास्त महत्व होत असं सुत्त या ग्रंथामध्ये उल्लेख आहे इसवी सणापूर्वी सहाव्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील ही थी आणि इतर नगरे भरभराटीला आली होती जनपदे आणि महाजनपदांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी मिळाली आहेत तसेच अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे चांदी आणि तांब्याची आहत नाणी सापडली आहेत या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशार्पण पण या नावाने केलेला आढळतो पुढील बाबी नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानल्या जातात कोणकोणत्या मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्रांचा विकास नागरी केंद्रांच्या गरजा पुरवणाऱ्या ग्राम वसाहतींचे जाळे म्हणजेच प्रभाव क्षेत्र ग्रामवसाहतींचे प्रशासन केंद्र वर्ती सत्तेशी संलग्न असणे सुविहित कर प्रणाली अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्ग नद्या आणि सागरी मार्ग यांचे सुव्यवस्थित जाळे वस्तुविनिमय वस्तू वस्तुविनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय विक्रय पद्धती सुप्रस्थापित कायदे आणि न्याय व्यवस्था नागरीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदाच्या काळामध्ये अस्तित्वात होती पुढचा मुद्दा महाजन पदे आणि त्यांच्या काळातील नगरे किती महाजनपदे सोळा आणि त्या त्या, त्या महाजनपदांमधील नगराचा आपण अभ्यास करूया पहिलं महाजनपद आहे काशी हे महाजनपद सोळा महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली म्हणजे ताकदवार होते त्याची राजधानी वाराणसी काशी या महाजनपदाची राजधानी कोणती वाराणसी होती काशी महाजनपदाचे राज महत्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना सबरा जुनाम अग्रराजा सर्व राजामधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती असे उल्लेख जातक कथामध्ये येतात महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये उल्लेख विलीन केल्याचा उल्लेख आहे मगधचा राजा आजातशत्रु याने काशी राज्य मगधामध्ये विलीन केले आजात शत्रू हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता हे समजून घ्या व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे संघटन आणि त्यामागील कार्यपद्धती यासाठीच्या गरजांमधून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्रांचा उदय झाला हडप्पा काळातील राज्य प्रणाली आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रशासन व्यवस्थे संबंधी मात्र अजूनही संदिग्धता आहे दुसऱ्या नागरीकरणाच्या काळाच्या संदर्भात मात्र प्रत्येक महाजनपदाचे भौगोलिक स्थान त्याच्या राजधानीचे नगर आणि महाजनपदामधील इतर नगरे इत्यादींची माहिती विविध ग्रंथांमधून मिळते उदाहरणार्थ गौतम बुद्धांच्या जीवन काळात त्यांनी ज्या ज्या नगरांना भेट दिली त्या नगरांची आणि तेथील प्रशासनाची माहिती तसेच जातक कथामधूनही महाजनपदामधील विविध नगरांची माहिती मिळते गौतम बुद्धांच्या समकालीन राजांची नावेही ही बौद्ध साहित्याद्वारे कळतात यामध्ये गौतम बुद्धांच्या भ्रमंतीच्या अनुषंगाने आलेले भौगोलिक तपशील हे विश्वासार्ह आणि प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह मानले जातात महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरी काशी राजधानी वाराणसी कोसलची राजधानी अंग अंगची राजधानी चंपा मगची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह ची राजधानी वज्जी वृजी किंवा वज्जीची राजधानी वैशाली मल्ल किंवा मालवची राजधानी कुशीनगर किंवा कुशीनगर एक राजधानी युक्तिमती किंवा चौथीवती वंश किंवा वत्सची राजधानी कौशांबी पुरुची राजधानी इंद्रप्रस्थ इंद्रपट्टनम उत्तर पांचालची राजधानी अहिच्छत्र दक्षिण पांचालची राजधानी कामपिल्य दहा मत्स्यची राजधानी विराटनगर बारा सुरशेंची राजधानी मथुरा अश्मक किंवा अस्सलची राजधानी पोटली पोतन पोदन अवंतीची राजधानी उज्जयिनी उज्जयनी किंवा महिष्मती गांधारची राजधानी तक्षशिला कंबोची राजधानी राजपूर अशा पद्धतीने ही जी सोळा महाजनपद आहेत त्यांची नावं आणि राजधान्या दिलेल्या आहेत आता आपण दुसरं जे महाजनपद आहे कोसल ते बघूया कोसल पहिलं काशी कोसल भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशामध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती श्रावस्ती कोसल महाजनपदाचा राजा प्रसेंजित पसे नदी हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता राजा मगधचा राजा याने कोसलचा पाडाव करून ते मगध मध्ये विलीन केले नदी हे या नावाने पाली भाषेतील रूप आहे पसे नदी आणि प्रशेंजित एकच आहे पुढचं महाजनपद आहे अंग तिसरं अंग या महाजनपदाची राजधानी चंपा होती हे सागरी व्यापाराचे केंद्र होते बिंबिसाराने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केले कुणी बिंबिसारणे चौथ महाजनपद आहे मगध मगध या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता त्याच्या काळात मगदाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले पाचवं महाजनपद आहे वृजी किंवा वज्जी। वृजी हा महा आठकुल म्हणजे आठ कुलांचा संघ होय त्याच्यामध्ये विदेह लिच्छवी वज्जी शाक्य शात्रुक इत्यादी कुळांचा समावेश होता एक पन्न जातक कथेतील वर्णनानुसार उज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते तसेच नगराला तीन प्रवेशद्वारे आणि बुरुज होते अजा शत्रून बुरुजी संघ जिंकून मगदामध्ये विलीन केला सहावा महाजनपद आहे मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीनगर म्हणजेच काशिया इथे होती गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले महापरिनिर्वाण चैत्य ताम्रपट ता इति असा अभिलेख असलेला ताम्रपट सन पूर्व पाचवे शतक येथील परिनिर्वाण वस्तुपाशी मिळाला परिनिर्वाण स्तुपापाशी मिळाला उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्यांचे गणराज्यात रूपांतर झाले मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्वाची नगरे होती जैन ग्रंथातील वर्णनानुसार शत्रूशी लढण्यासाठी मल्ल लिच्छवी आणि काशी कोसर प्रदेशातील अठरा गणराज्य एकत्र येऊन एक, एक संघ प्रस्थापित झाला होता इसवी सणापूर्वी इस तिसऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते सातवं महाजनपद आहे चेदी। चेदी या महाजनपदाचा विस्तार आत्ताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता शक्तिमती किंवा सोथिवती ही चेदी महाजनपदाची राजधानी होती उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तिमती नगर वसले होते असे मानले जाते त्याच्यानंतरच पुढचं महाजन महाजनपद आहे वंश किंवा वत्स आठव या महाजनपदाची राजधानी कौशांबी अलाहाबाद जवळील कोसम येथे होती पुराणामधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निचक्षु या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली कवी भास याने लिहिलेल्या स्वप्न वासव दत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार याचा समकालीन होता पुढचं महाजनपद आहे कुरु या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती दिल्ली जवळचे इंद्रपत येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते जातक कथा कथामधील उल्लेखांच्या अनुसार इंद्रप्रस्थाचे राजे युद्ध युद्धील गोत्राचे होते युद्ध गोत्राचे होते <coughs> दहाव महाजनपद आहे पांचाल या महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग होते भागीरथी नदी त्या दोहांना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती उत्तर प्रदेशाच्या बरेली जिल्ह्यातील अहिछत्र रामनगर जवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य म्हणजेच कामपील येथे दक्षिण पांचालांची राजधानी होती उत्तर पांचालांच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदामध्ये सतत लढाया होत असत सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यामध्ये झाले अकरा नंबरचं महाजनपद आहे मत्स्य या महाजनपदाची राजधानी विराटनगर ही राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती हे महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झाले बैराट येथे ताम्र सम्राट अशोकाचे शिलालेख सापडतात बारा शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते मथुरा ही त्याची राजधानी होती ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख नॉय आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो पुढे हे मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले तेरावं महाजनपद आहे आश्मक किंवा असक या महाजनपदाची पोटली ही राजधानी होती कोणती पोटली हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे दिसते चौदावं महाजनपद आहे अवंती या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशातील माळवा निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झाला होता अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी म्हणजेच उज्जैन आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती म्हणजेच माधांता जिल्हा खांडवा येथे होती अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता इसवी सणापूर्वी चौथ्या शतकात अवंती महाजनपद मगध साम्राज्यात विलीन झाले पंधरावं महाजनपद आहे गांधार या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता तक्षशिला ही त्याची राजधानी होती पु किंवा पुष्कर सारीन या गांधारचा राजा बिंबिसारचा समकालीन होता आणि त्याचे राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते इसवी सणापूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दारुष पहिला याने जिंकून घेतले इराण मधील बेहिस्तून येथील शिलालेखात इसवी सणापूर्वी पाचशे सोळा गांधाराचा उल्लेख पार्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे आणि शेवटचं महाजनपद आहे कंबोज महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो राजपूर म्हणजेच राजौरी ही त्याची राजधानी होती उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले ओय अश्वायन हे कंबोज भाग होते सम्राट अशोकाच्या लेखामध्ये त्यांचा उल्लेख अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजे गणराज्य पद्धती असलेले असा केला आहे आता आपण बघूया राज्य व्यवस्था किंवा श्रेणी व्यवस्था <coughs> राज्य व्यवस्था पाचव्या पाठात आपण जनपदांच्या काळातील राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या राज्य स्वराज्य भौज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य आणि पारमेष्ठ या संज्ञांचा उल्लेख केला होता या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणे कठीण असले तरी राज्य आणि साम्राज्य या संज्ञांचे यज्ञ संज्ञेच्या अनुषंगाने केलेले स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण आणि कथायन सूत्र या ग्रंथामध्ये दिलेले दिसते त्यानुसार राजस्वी यज्ञ करणारा राज्याचा अधिपती हा राजा असतो आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेशे राज्य असते राजाने वाजपे यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला प्राप्ती होते आणि त्याच्या अधिपत्याखालील राज्याला साम्राज्य म्हटले जाते राजा हा नेहमी साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो राजा हे पद अर्थातच कनिष्ठ असते राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा संकेत होता तरी वैदिक साहित्याने बौद्ध जातक कथामधून या संकेताला असलेले अनेक अपवादही पहायला मिळतात राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असे परंतु काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिल्याची उदाहरणेही आहेत राजाच्या सर्वात श्रेष्ठ पत्नीला राजमहिषी असे म्हटले जाई राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौम सिद्ध करण्यासाठी आश्वमेध यज्ञ करीत असे अभिषिक्त राजाचा तत्वत त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असे त्याच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकार त्याला होता असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती पुरोहित सेनानी अमात्य ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे त्याखेरीत जणांची समिती किंवा परिषद भरत असे यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जणांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणे सुद्धा आढळतात पुढचा मुद्दा श्रेणी व्यवस्था राज्याच्या समृद्धीसाठी शेती पशुपालन यांच्या बरोबरीने व्यापार आणि व्यापाराचे सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्व असते महाजनपदांच्या समृद्धीमध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेष्ठींचा मोठा वाटा होता या श्रेणींची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असे विविध व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन असणे व्यावसायिक कौशल्यांचे वंश परंपरेने होणारे हस्तांतरण करणे अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि ते इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणे ही श्रेणींची वैशिष्ट्ये होती श्रेणींचे स्वतःचे नियम असत त्यामुळे त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची असे श्रेणींचे बंदिस्त स्वरूप हे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणापैकी एक महत्वाचे कारण समजले जाते श्रेणीमध्ये वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार आणि विनावेतन काम करणाऱ्यांना दास असे म्हणत असत मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय सामाजिक आणि आर्थिक व्यवहारामध्ये महत्व प्राप्त झाले होते कौटिल्याच्या मते श्रेणीवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे होते कारण श्रेणींच्या रचनेमध्ये सत्तेच्या प्रभावी वाहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती वहना... वाहनाचे नाही वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात होती हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या आधारे स्पष्ट दिसते त्यामुळे मौर्य काळात मालाची ज्ञान आन आणि लोकांची जाणे येणे हे अधिक सुकर झाले होते अर्थातच ही परिस्थिती व्यापाराच्या वाढीसाठी तसेच श्रेणीच्या विकासासाठी अनुकूल होती श्रेणींच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचे नियंत्रण असे श्रेणींच्या मार्फत होणारे उत्पादन आर्थिक व्यवहार एवढेच नव्हे तर श्रेणी विशिष्ट परंपरा इत्यादींच्या तपशीलवार नोंदी बारकाईने केल्या जात नगरामध्ये प्रत्येक श्रेणीला स्वतंत्र जागा ठरवून दिलेल्या असत श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध उत्पादनाचे टप्पे उत्पादित मालाची किंमत ठरवणे यासारख्या गोष्टीसाठी प्रत्येक श्रेणीच्या स्वतंत्र परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत त्याच्यामध्ये राजकीय प्रशासन यंत्रणा ढवळाढवळ धौल करत नसे त्यामुळे श्रेणींची स्वायत्तता अबाधित राहत असे श्रेणीच्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधीचा सल्ला घेत असे कारागिरांच्या श्रेणी प्रमुखात ज्येष्ठक किंवा ज्येष्ठक असे म्हणत असत व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास श्रेष्ठी किंवा शेठी म्हटले जाई उत्पादन आणि व्यापार या खेरीज श्रेणी त्यांच्या निधीमधून समाजासाठी उपयुक्त कामेही करत असत त्यामध्ये गरजूंना दानधर्म आणि माफक दराने कर्ज देणे यांचा समावेश होता पुढचा मुद्दा आहे तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय महाजनपदांच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या क्षेत्रात उमटणे अपरिहार्य होते वैदिक परंपरावर आधारलेल्या धारणामध्ये ग्रहस्थ जीवन यज्ञ संस्था आणि लौकिक समृद्धी या संबंधीचे विचार मध्यवर्ती होते वैदिक काळाच्या शेवटी शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ मानवाचे वैश्विक स्थान मृत्यूचे रहस्य आणि आत्म्याचा प्रवास यासारख्या अमूर्त गोष्टीचा विचार प्राकर्षाने सुरू झाला महानिषदां उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात झाली त्याद्वारे सुरू झालेल्या विचार मंथनातून आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते या धारणेवर आधारलेले तत्वज्ञान ते आत्म्याचे अस्तित्व नाकारणारे तत्वज्ञान अशा विविध प्रणाली उदयास आल्या त्यामध्ये जे अनुभव सिद्ध असते त्याला सत्य मानणाऱ्या आणि वैदिक धारणावर आधारलेली समाज व्यवस्था आणि कर्मकांडे यांना मुळापासून नाकारणारी चारवाक किंवा लोकायत यासारखी तात्विक प्रणालीही होती चारवाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने वेद प्रामाण्य ईश्वर आणि परलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला भारतीय विचारधारेतील हे एकमेव जडवादी भौतिकतावादी दर्शन आहे प्राचीन भारतीय दर्शनांची तात्विक बीजे या काळात त्रोली गेली असे म्हणण्यासारखत नाही दृष्टीने इसवी सणापूर्वीचे सहावे शतक महत्वाचे आहे ग्रहस्त्राम ग्रहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक किंवा श्रमण आणि त्यांचा शिष्य संप्रदाय यांची सुरुवात हे या काळाचे वैशिष्ट्य आहे या काळात जे तत्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसे वाटले यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश आणि त्यांनी मांडलेले तत्वज्ञान अग्रक्रमावर होते त्यांच्या शिकवणुकीमध्ये समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या बाहेर पडण्याचा मार्ग होता जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो महावीर वर्धमान आणि गौतम बुद्ध या दोघांनीही वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले आता जे नवीन धर्म प्रवाह आहेत ते बघूया पहिला आहे जैन धर्म जैन धर्माला खूप प्राचीन परंपरा आहे जैन परंपरेनुसार वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या चोवीस तीर्थंकरांपैकी शेवटचे तीर्थंकर होत पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर होते त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह या चार प्रतिज्ञा दिल्या महावीरांनी त्यांच्या अनुयायांना त्याच्या जोडीला पाचवी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा दिली यांना पंच महाव्रते असे म्हणतात बघा हे आहेत वर्धमान महावीर वर्धमान महावीरांचे पिता सिद्धार्थ हे शार्तृक कुळाचे प्रमुख होते आई त्रिशला देवी या लिच्छवी कुळातील होत्या वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये वैशाली नगराजवळील कुंडग्राम येथे झाला महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ गृहस्थाश्रमाचा त्याग केला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले लोक त्यांना केवली आणि महावीर अशा उपाधींनी संबोधी लागले त्यांच्या अनुयायांना जैन अशी उपाधी प्राप्त झाली कैवल्य प्राप्तीनंतर तीस वर्ष वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश करण्यासाठी सतत भ्रमण केले महावीरांनी अर्धमागदी या लोकभाषेत उपदेश केला त्यांनी सदाचरण आणि आयुष्याचा पुरस्कार केला त्यांनी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक आणि सम्यक चारित्र्य या तीन तत्वावर भर दिला या तीन तत्वांना जैन धर्माची त्रिरत्ने असे म्हणतात दर्शन ज्ञान आणि चारित्र्य श्रीरत्ने ही केवळ ज्ञान प्राप्तीच्या मार्गाची महत्वाकांक्षा करणाऱ्या व्यक्तीसाठी मूलभूत मार्गदर्शक आहेत चेतन आणि अचेतन अशा सर्व अस्तित्वामध्ये कमी जास्त प्रमाणात जाणीव असते त्यांना इजा केली तर त्या प्रत्येकामध्ये वेदना उत्पन्न होते असे महावीरांनी सांगितले आहे अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचे गाभा सूत्र होते त्यानुसार सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात महावीरांनी स्वतः जैन संघांची स्थापना केली सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा फेरभद्रबाहू या जैन संघाच्या सहाव्या प्रमुख आचार्यांचा समकालीन होता जैन परंपरेनुसार सम्राट चंद्र जैन धर्माचा स्वीकार केला होता पुढचा धर्म आहे बौद्ध धर्म गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी रुम्मी नदेह येथे इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला आणि महावीरांचा पाचशे नव्याण्णव गौतम बुद्धांच्या पिताचे नाव होते ते शाक्य कुळातील होते गौतम बुद्धांच्या आईचे नाव माया देवी त्या कोलीय कुळातील होत्या गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते काय नाव होते यशोधरा वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ गृहत्याग केला या घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्ठिक्रमण महाभिनिष्क्रमण असे म्हटले जाते त्यानंतर सहा वर्ष वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन तीव्र तप साधना यासारख्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी अंतिम सत्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून त्यांना काही साध्य होत नाही असे लक्षात आल्यावर ते निरंजन लीलाजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले वैथे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली ते बुद्ध आणि तथागत तसेच चाक्य मुनी म्हणून ओळखले जाऊ लागले ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी सार्सीपट्टण येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला या प्रसंगाला धम्मचक्कर चक्क पबत्तन असे म्हटले जाते पुढे पंचेचाळीस वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्राम ब्रह्मन, भ्रमंती केली त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला आणि ते इथं हे आहेत गौतम बुद्ध गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधले मुळात दुःख का उत्पन्न होते आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय या गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केला त्यांच्या उपदेशात त्यांनी चार आर्य सत्ये सांगितली जगात सर्वत्र दुःख आहे दुःखाचे मूळ तृष्णा आहे तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो आणि चार अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी पुढील आठ गोष्टी सांगितलेल्या आहेत एक सम्यक दृष्टी निसर्गान नियमाविरुद्ध काही घडत नाही हे स्वीकारणे दोन संकल्प सम्यक संकल्प योग्य निर्धार तीन सम्यक वाचा योग्य बोलणे चार सम्यक कर्मांत योग्य वर्तणूक पाच सम्यक आजीव योग्य मार्गाने उपजीविका सहा सम्यक व्यायाम आयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे सात सम्यक स्मृती चित्ताची अखंड सावधानता आणि त्या योगे योग्य गोष्टीची स्मृती आणि आठ आहे अष्टांग मार्गामधला सम्यक समाधी सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असेही म्हटलेले आहे गौतम बुद्धांनी भिक्षूंचा संघ प्रस्थापित केला बौद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे या संकल्पनेला त्री शरण असे म्हणतात बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरण गच्छामि संघम शरणम गच्छामि या तीन प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानलेल्या आहेत इसवी सणापूर्वी सहाव्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडून आले महाजन पदा मदे सत्ता संघर्षाला या शतक सुरुवात झाली काशी कोसल अवंती आणि मगध या चार महाजन पदा हा सत्ता संघर्ष सुरू राहिला इसवी सणापूर्वी चौथ्या शतकापर्यंत मगधची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि इतर महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेले मगधच्या उदयाचा इतिहास आपण आठव्या पाठात समजावून घेणार आहोत परंतु अगोदर हे काय दिलंय ते बघूया खालील माहिती तुम्हाला आवडेल नेपाळमधील रुम्मीन देह येथील उत्खननात सौ मौर्य सम्राट अशोकाचा स्तंभलेख मिळाला त्या लेखात असे म्हटले आहे की पियदसी राजाच्या राज्याभिषेकानंतर तो स्वत या स्थळाला भेट देण्यासाठी आला आणि त्याने इथे प्रार्थना केली तो असे जाहीर करतो की बुद्ध शाक्यमुनींचा जन्म इथे झाला याचे स्मरण देणारा दगडी स्तंभ येथे उभा या निर्माण होण्यासाठी त्याने हे केले त्याने लुंबिनी ग्राम समृद्ध व्हावे या हेतूने त्यावरील कर माफ केला आता आपण स्वाध्याय बघूया दिलेल्या पर्यायापैकी योग्य निवडून विधाने पूर्ण करा एक अश्मक हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे अश्मक कोणत्या भाषेतील आहे संस्कृत अस्मक हा पाली दोन काशी या महाजनपदाची टिंबटिंब येथे राजधानी होती कुठे होती वाराणसी तीन गौतम बुद्धांचा जन्म टिंबटिंब येथे झाला कुठे झाला क लुंबिनी चार उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची नदी टिंबटिंब ही नैसर्गिक सीमा आहे भार चुकीची जोडी आहे मत्स्य ही नाही इथं काय येईल विराटनगर त्याच्या गटात न बसणारा शब्द ओळखा बुद्ध तथागत शाक्य मुनी वर्धमान महावीर इथं आहे गटात न बसणारा शब्द वर्धमान महावीर योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा गौतम बुद्धांनी पंचेचाळीस वर्ष सतत भ्रमंती केली कारण गुरुच्या शोधासाठी तपश्चर्या करण्यासाठी लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी ड ज्ञान मिळवण्यासाठी बघा इथं जैन धर्माची पंच महावृत्ते पार्श्वनाथ सांगितली आणि वर्धमान महावीरांनी ब्रह्मचर्यास ब्रह्मचर्य पालन हे सांगितलं होतं पार्श्वनाथाने काय काय सांगितलं सत्य अहिंसा सत्य हिंसा अस्ते अस्तेय आणि अपरिगृह वर्धमान महावीराने काय सांगितलं ब्रह्मचर्य पालन ब्रह्मचर्य पालन आता बघा पुढील विधानीचं कारण स्पष्ट करा सोळा महाजनपदांचा उदय ते आपण बघितलंय आणि बाकीच अशा पद्धतीने लिहून काढा आणि धन्यवाद खूप वेळ झाला धन्यवाद